आपल्याला पीएचपी चा असोसिएटिव्ह अॅरे बघायचा आहे. आज माहिती आहे कोणाला असोसिएटिव्ह अॅरे काय असतो? माहिती आहे का? नो सर. काल कोणतरी आन्सर केलं होतं की अँड व्हॅल्यू. स्ट्रिंग एज अ की म्हणून कन्सिडर केले जाते. ओके, की असं म्हणू शकतो आपण इंडेक्स ही एज अ की म्हणून कन्सिडर केली जाते. ओके, तर फर्स्ट आपण आपली काय करू, पीएचपी स्टार्ट करू. रेकॉर्डिंग स्टार्ट केली ना आपण. ओके, हेड फ्लोटिंग विंडोज. चलो लेट स्टार्ट. आता आपल्याला काय करायचंय, फर्स्ट मी तुम्हाला एक नॉर्मल अॅरे सांगतो. ओके, आता जर मी एक अॅरे घेतला, सपोज एक व्हेरिएबल घेतला डॉलर अॅरे नावाचा, राईट, डॉलर अॅरे नावाचं काय घेतला व्हेरिएबल आणि त्याच्या इनसाइड मी एक सिम्पल अॅरे स्टोअर करतो. सपोज वन नंबर स्टोअर करू आपण, नंबर स्टोअर करू त्यात 2, 3, 4, 5, 6. ओके, आणि मला जर अॅरे प्रिंट करायचा असेल तर मी कशा पद्धतीने प्रिंट करतो, प्रिंट आर फंक्शन आहे आपल्याकडे, राईट, बरोबर ना. आपण प्रिंट आर मध्ये काय करणार, तो जो अॅरे त्याला मी इझिली डायरेक्टली पास करून देणार डॉलर अरे आणि लास्टला सेमिकोलन. ही फाईल काय करू आपण रन करून घेऊ. नंबर घेत नाही का तो, सिंगल कोट मध्ये द्यावा लागेल पण नाही चालेल ते, हा फॉर्मॅट चालेल. अच्छा, स्क्वेअर ब्रॅकेट नाही घेणार, त्याला आपल्याला राऊंड ब्रॅकेट द्यावा लागेल. ओके ठीक आहे, एरर तर झाला सॉल्व. आपण आता ती फाईल काय करू रन करून घेऊ, लोकल होस्ट कोड रिच 8 आणि यामध्ये असोसिएटिव्ह अरे डॉट पीएचपी नावाची फाईल आहे. आता हा अरे ना लगेच रिडेबल दिसतोय का मला, नाही, यासाठी पीएचपीचा एक टॅग आहे प्री फॉर्मेटेड टॅग प्री नावाचा, माहित आहे तो टॅग काय करायचा, इथे राईट करून घ्यायचा इको. तर आपला टॅग कोणता आहे, प्री नावाचा टॅग आहे, तो प्री नावाचा टॅग मी इथे घेतला आणि एंड करताना मी घालेल त्याला एंड करतो, एंड नाही केलं तरी चालेल पण एक कोडिंगचे स्टँडर्ड आहे. ओके, कोणती पण जर टॅग स्टार्ट होतोय तर त्याला एंड करायचं, जर तो एंड होणारा टॅग असेल तर, बरोबर आहे ना. आणि इथं आपलं सेमिकोलन. तर आता तोच अरे आपल्याला एक रिडेबल फॉर्मॅट मध्ये दिसतोय, बरोबर आहे की नाही. आता इथे जे आहे इंडेक्स दिलाय 0, 1, 2 till 5 पर्यंत, बरोबर की नाही. यालाच जर आपण नाव दिलं, ओके, याच कीला जर काहीतरी पर्टिक्युलर नाव दिलं तर तो होतो एक असोसिएटिव्ह अॅरे. ओके, ह्याच जे इंडेक्सला आपण नाव दिलं तर त्याला म्हणतो आपण असोसिएटिव्ह अॅरे. मग आपण जेव्हा तो असोसिएटिव्ह अॅरे होतो त्याला आपण तेव्हा इंडेक्स नाही म्हणत, तेव्हा त्याला म्हणतो की. ओके, तर एक बेसिक आपण असोसिएटिव्ह अॅरेचं एक्झाम्पल घेऊ, त्याचं मिनिंग खूप आहे. ओके, असोसिएटिव्ह अॅरे खूप महत्वाचं आहे, कशासाठी महत्वाचं आहे, तर डेटाबेसच्या ऑपरेशनसाठी. जर टेबलमधला डेटा फेच करून आणि जसं एका रोचा भरपूर सारा डेटा राहतो, त्यात भरपूर साऱ्याच्या प्रमाणात की राहत्या, सिरियल नंबर, नेम, ॲड्रेस, फोन नंबर, ईमेल आय डी, खूप काही. तर तो जो डेटा येतो आपल्याला तो अॅरे फॉर्मॅटमध्ये येतोच, पण जर मल्टिपल टाईपचा डेटा असेल, मल्टिपल गोष्टी की असतील, तर तो डेटा आपल्याला असोसिएटिव्ह अॅरेमध्ये येतो. ओके, मग तो अॅरे आपल्याला आला पाहिजे, तर त्याचं सिंटॅक्स कसं आहे, त्यासाठी पण आपल्याला काय करावं लागेल, एक व्हेरिएबल घेऊ आपण, सपोज काही एज स्टोअर करू, मग एज नावाचा एक असोसिएटिव्ह अॅरे आपण तयार करून घेऊ. ओके, तो की आणि व्हॅल्यू बेसचा असतो. आता याचा सिंटॅक्स पण पाहून घ्या, सॉरी याला कर्ली ब्रॅकेट नाही, याला या ब्रॅकेटमध्ये घेतलं तरी चालेल. फर्स्ट आपण की पास करू, मी सपोज की पास केली समीर. ओके, आणि त्याची व्हॅल्यू इज इक्वल टू आणि ग्रेटर दॅनचं साईन आहे. तर आता सपोज माझं एज चाललंय 24, तर मी इथं 24 घेतलं आणि त्याच्यानंतर सेकंड व्हॅल्यू घ्यायची म्हणून मी कॉमा घेतला, आणि एकच व्हॅल्यू असते तर मी कॉमा नसता घेतला. ओके, सेकंड आपण घेतलं किरण. ओके,
किरण परत त्यामध्ये मला वैल्यू स्टोर करायची आहे, या किला वैल्यू असणार आहे 23, परत अजून एक वैल्यू घ्यायची मला सपोज राहुल, मी घेतली राहुल आणि लास्टला परत त्यात आपण एज स्टोअर करतोय 25. ओके हा ठीक आहे, इनफ आहे. किंवा अजून एक घेऊ आपण अमोल नावाचं आणि त्याला पण एज स्टोअर करू 30. ओके आणि हा आपला अरे इथे संपतो, तर लास्टला सेमिकोलन. तर आता आपण या अरेला प्रिंट करू, प्रिंट आर डॉलर एज नावाचा आपला अरे, त्याला मी इथं सिम्पली प्रिंट करतो. आणि हा जो प्रिंट आहे घेतलाय त्याला पण तिथनं मी कॉपी करतो आणि इथे येऊन त्याला पेस्ट करून टाकू. ठीक आहे, क्लोज पण करून घेऊ. ओके त्याला इथं काय केलं मी क्लोज पण केलं आणि जस्ट मी त्याला रिफ्रेश करतो. व्हॉट व्हॉट हॅपन स्ट्रिंग टू कन्वर्जन अरे लाईन नंबर 14 प्रिंट आर आहे सर तिथे, सॉरी जस्ट प्रिंट झाला आपल्याकडनं आर राहील. ओके जस्ट आर केलं मी, काय करतो त्याला सेव्ह करतो. तर तो पण अरे आपला काय झाला प्रिंट झाला. सेम इथे काय होतंय, वरती ह्याचा इंडेक्स दिलाय 0 1 2 3 4 5 बरोबर आहे ना, तर इथे आपण काय केलं त्याच्या की पास केल्या, याची की झाली आणि याची काय झाली व्हॅल्यू झाली. येते लक्षात, ही याची इंडेक्स झाली आणि या इंडेक्सची ही व्हॅल्यू झाली. दोघांचा डिफरन्स लक्षात आला, फक्त डिफरन्स लक्षात येऊ द्या, बाकीच मी सांगतो अजून सोप्या पद्धतीत कसं समजावायचं मी सांगेन. इथपर्यंत क्लिअर आहे? आता सपोज मला काय करायचं आहे, आपण काल काय करत होतो इंडेक्स वाईज या अरेला प्रिंट करू शकत होतो राईट. आता सपोज मला कोणीतरी आन्सर करा की ही जी 5 स्टोर आहे, ओके हा जो 5 स्टोर आहे तर याची इंडेक्स पोझिशन काय, 5 ची इंडेक्स पोझिशन काय, एनी वन कोणी पण आन्सर करा. त्याची इंडेक्स पोझिशन काय 4 आहे, अरेची इंडेक्स पोझिशन स्टार्ट विथ 0, मग 0 पासून काउंट केलं 0 1 2 3 अँड 4 राईट. तर मला सांगा जर मला 25 प्रिंट करायचं आहे तर मी कसं प्रिंट करेल, मला जर याला प्रिंट करायचं असतं तर मी काय केलं असतं अरे ऑफ 4 तर मला आन्सर भेटला असतं 5 बरोबर आहे ना. तेच जर मला सिटी अरे मध्ये मला व्हॅल्यू प्रिंट करायची ही 30, ओके मला ही 30 व्हॅल्यू प्रिंट करायची, तर मी पास करताना इको स्टेटमेंट मध्ये मला काय पास करावं लागेल, की व्हॅल्यू राईट. ओके मग मी काय करेल इथं इको इको आणि आपला अरे कोणता आहे डॉलर एज नावाचा राईट, आणि त्यामध्ये मला की पास करायची. आता की काय मला अमोलचं एज पाहिजे, मग मी अमोल पास केलं राईट, ते सिंगल कोट मध्ये द्यावं लागेल. अमोल पास केलं तर आपल्याला अमोलचं एज काय होईल इथं गेट होऊन जाईल. भेटलं का अमोलचं एज आपल्याला, सेम ॲज तुम्हाला कोणत्या पण कीची व्हॅल्यू लागत असेल तर ते आपण इझिली प्रिंट करू शकतो. ओके पण याच्या की थोड्याशा लक्षात ठेवावं लागतं आपल्याला. आता अॅरेच्या इंडेक्स पोझिशनच्या की लक्षात ठेवायची आपल्याला सहसा गरज पडत नाही. ओके सिम्पल जर अॅरे असेल तर स्टार्ट विथ 0 राहतो, लास्ट पोझिशन काढायचं असेल तर आपण अरे डॉट लेंथ -1 जर केलं म्हणजे त्याची लेंथ साईज ऑफ फंक्शन त्याची लेंथ काढून घ्यायची आणि त्याला -1 करायचं तर आपल्याला लास्ट पोझिशन भेटते बरोबर नाही. तसं यामध्ये आपण काढू शकतो का, काढू शकतो, की ची लास्ट पोझिशन भेटेल आपल्याला. पण यात जर 10 ते 12 की जर असले ना तर आपल्याला त्याची की लक्षात ठेवावी लागते, मग त्या पर्टिक्युलर की नुसार आपण तो डेटा प्रिंट करू शकतो. मग जेव्हा डेटाबेस मधून आपण डेटा फेच करून आणतो त्या केस मध्ये पण त्याच्या की जनरेट होता, ज्या टेबलला ज्या आपण नाव देतो नेम, सपोज नेम आता टेबल घेतला त्यात नेम आहे तर ती नेम काय होते ऍज अ की म्हणून आपल्याला सॉरी ऍसिटिव अरे मध्ये रिटर्न होते. मग त्या कीच्या पुढे जी पण डेटाबेस मध्ये व्हॅल्यू स्टोअर आहे ती व्हॅल्यू रिटर्न होऊन येते आपल्याला. ओके आता यावर आपण एक सिंपल आयडिया करू की हे अरेला प्रिंट करायचंय मला. ओके हे अरेला मला प्रिंट करायचंय तर आपण काय करू याला सिम्पली आता फॉर नी तर नाही घेणार कारण याला आपण आय पास नाही करू शकत. ओके त्यासाठी एक सिम्पल आणि वेगळा वे तो म्हणजे फॉर इच लूप. ओके पण त्याआधी तुम्हाला असोसिएटिव्ह अरे काय तो समजला,
यात की कोणती व्हॅल्यू कोणती एवढं समजलं तरी पुष्कळ. ते प्रिंट कसं करायचं तुम्ही करू शकता. आता आपल्याला बघायचं आहे फॉर इच लूप. तर फॉर इच लूप कशासाठी असतो? फॉर इच लूप यूज केलाय कधी? फॉर इच लूपचं सिंपल सांगायचं गेलं तर अॅरे मधला सगळा डेटा प्रिंट करायला आपल्याला मदत करतो वन बाय वन. ओके, तर त्याचा सिंटॅक्स आहे फॉर इच असं राऊट राईट करून घ्यायचं राऊंड ब्रॅकेट्स. फर्स्ट पॅरामीटर तुम्हाला पास करावं लागतं एज. ओके, सेकंड तुम्हाला इथं म्हणावं लागतं ऍज, आणि त्यानंतर तुम्हाला त्यातून येणारा डेटा कशात रिसीव्ह करायचा आहे. तर सगळे जे डेव्हलपर आहे भरपूर सारे डेव्हलपर काय पास करत येतं डॉलर व्हॅल्यू. काय पास करता? डॉलर व्हॅल्यू, की त्यामधून येणारी ती व्हॅल्यू मी इथं प्रिंट करल. तर हा झाला याचा सिंटॅक्स. आपण काय करतो इको डॉलर व्हॅल्यू आणि त्याला कॉन्कॅट करून घेऊ ब्रेक टॅग म्हणजे न्यू लाईन वरती ती व्हॅल्यू काय होईल प्रिंट होत जाईल. वन बाय वन काय झाले त्या अॅरे मध्ये जेवढा डेटा आहे तेवढा काय झाला प्रिंट झाला. आपल्याला इथं साईज ऑफ किंवा अॅरेची लेंथ पास करायची गरज पडली का? नाही. ओके, पण अॅरेची लेंथ जरी फाइंड करायची असेल तर आपल्याकडे कोणतं फंक्शन आहे साईज ऑफ नावाचं. राईट, इथपर्यंत क्लिअर का फॉर इच वर्क कसं होतोय? आता मी काय करतो ही जी राहुल आहे ना राहुलची की चेंज करून टाकतो आणि तिथे राईट करतो वन. ओके, समीरची की चेंज करून टाकतो आणि तिथे पास करतो थ्री. आता आपला ऍसिटिव अरे वर्क करेल का? आता आपला ऍसिटिव अरे वर्क करेल का? ऑब्व्हियसली करेल ना, असं काही नाही. तुम्ही ते नंबर मध्येच देऊ शकता किंवा यातच देऊ शकता, त्यात काहीच फरक नाही पडत, तो वर्क झाला. ओके, तुम्ही त्याला प्रिंटर जरी केलं ना तरी तो लगेच आपल्याला कळेल. बघा मी इथं त्याला प्रिंटर करतो लगेच की आपण त्याला स्ट्रिंग मध्येच नाही तर नंबर मध्ये पण त्याला पास करू शकतो. थ्री ऍज त्याची की झाली आणि 24 ही त्याची व्हॅल्यू. ओके, आणि तसं तुम्ही त्याला व्हॅल्यू असाईन पण करू शकता. व्हॅल्यू ओव्हर राईड होती ती. आता सपोज किरणची व्हॅल्यू तुम्हाला असाईन करायची तर डॉलर एज ऑफ किरण इज इक्वल टू, जर तुम्ही काय पास केलं, सपोज मी इथे काय करतो डॉलर एज ऑफ जो किरण नावाची की. ओके, किरण नावाच्या कीला मला काय करायचं व्हॅल्यू असाईन करायची आहे. सपोज 23 आहे तर मला इथं 35 असाईन करायची. ओके, त्यानंतर आपण त्याला खाली काय केले प्रिंट केले. तर आता मी एकदा चेक करतो तर किरणला व्हॅल्यू किती आली आहे 35. ओके, म्हणजे या पद्धतीने तुम्ही न्यू व्हॅल्यू पण त्याला असाईन करू शकता आणि जी न्यूली असाईन केलेली व्हॅल्यू आहे ती त्याला असाईन होऊन जाते. इथपर्यंत क्लिअर? आता एक आपण कार्डचा डेटा स्टोअर करू, एक ऍसोसिएटिव्ह अरे बनवू आणि त्याला रिअल टाइम मध्ये इम्प्लिमेंट करायचा ट्राय करू. ओके, पण इथपर्यंत काय सांगितलं तेवढं क्लिअर आहे? होप सो क्लिअर असेल. एकदम सोप्या भाषेत सांगितलं मी. आता नेक्स्ट स्टेप, हे सगळ्यांना काय करू आपण कमेंट करू. हे सगळ्यांना आपण कमेंट करू. इथपर्यंत त्यांना कमेंट केलं आणि सिम्पली आता एक ऍसोसिएटिव्ह अरे बनवू इमेजचा. ओके, मी काय करतो डॉलर आय एम जी नावाचा किंवा डॉलर इन्फो नावाचा एक अरे केला इज इक्वल टू आणि त्यामध्ये आपण काय करणार आता डेटा स्टोअर करणार आहे. किती जणांचा डेटा स्टोअर करायचा? सपोज आपण इथे एज घेतलं होतं राईट. आता माझं म्हणणं एज न घेता आपण काय करू डिफरंट टाईपच्या कीज घेऊ. ओके, फर्स्ट काय घेऊ आपण एक इमेज. तर आय एम जी नावाची एक की घेतली त्याला व्हॅल्यू असाईन करू काहीतरी पाथ इमेजचा. ओके, तर आता आपल्याकडे काही इमेज तर नाही पण आपण काही इमेज डाउनलोड करून घेऊ किंवा काय इमेज आपण बघितलं तर थांबा एखादी वेबसाईट रेफर करून तिथनं आपण ते कार्ड्स घेऊ. ओके, त्र्यंबकेश्वरला पण नाहीये.
रियल टाइम आपण त्याला वर्क करू त्यावरती आता. अजून एखादी वेबसाइट सांगा मला का त्यामध्ये कार्ड्स बनवलेले आपण आणि ती लाईव्ह आहे अशी वेबसाइट. यात तर नाही काही, सिंपल आहे सगळं. ओके या टाइप मध्ये पण बनवू शकतो आपण, पण मला नको आहे तसं. ठीक आहे आपण ते ब्लड बँकचं बघू, त्यामध्ये कुठेतरी गॅलरीचं सेक्शन असेल त्यात होप सो असायला पाहिजे. अर्पण ब्लड बँक अँड कॉर्डियल केअर लॅब ला पण असू शकत. रेल्स आपल्याकडे अजून एक वेबसाईट होती, डोमेन आठवत नाही त्यांची, जाऊ द्या. नाही मला जसं सांगायचं होतं तसं नाही येते इथं. तर कधी कधी काय होतं, जाऊ दे मी तुम्हाला एक कार्ड सांगतो डायरेक्टली. इथं एक इमेज असते, ओके, वरती एक इमेज असते, इमेजच्या खाली त्या इमेजचं नाव असतं, इमेजचं नेम काय, त्याच्यानंतर त्या खाली असते त्याची प्राईज, ओके, त्यानंतर त्यानंतर काही टॅगलाईन पण असू शकते किंवा अजून एखादी गोष्ट द्यायची तर ते देऊ शकता. पण आपण तीनच गोष्टी घेऊ, काय, एक इमेज आहे, इमेजच्या खाली नेम आहे आणि त्या खाली प्राइस. तर एक एचटीएमएल चा स्ट्रक्चर बनवतो मी फर्स्ट. एक ड्यू टॅग, ड्यू ला आपण एक काय करू, आयडी पास करू, आयडी कंटेनर आणि त्याच्या इन साइड आपण काय करू, तीन ड्यू टॅग घेऊ. ओके प्रत्येकाच्या इन साइड मला काय करायचं, एक इमेज घ्यायची, इमेज इमेज नंतर मला एक एस टू टॅग पण घ्यायचा आहे. ओके एस टू टॅग नंतर मला खाली प्राइस पण घ्यायची, प्राइस साठी आपण पी टॅग घेऊ. सपोज प्राइस आपण आता एक स्टॅटिक कार्ड फर्स्ट बनवून घेऊ आणि त्याला डायनॅमिक करायचं ट्राय करू. फ्लावरच घेऊ त्याची एक इमेज. तर फ्लावरची इमेज आपल्याला ऑनलाईन पण भेटून जातील ना. याच काय करू, इमेजचा ऍड्रेस एज इट इज मी कॉपी करतो आणि त्याला मी पास करून घेऊ. बापरे ऍड्रेस एक अवघड आहे. आणि हाच ड्यूला रिपीट करून घेऊ थोडा वेळ, सेकंड अँड थर्ड. ओके इरेज अवर फाईल, इकडे तरी आपली फाईल आहे. अजून एक करू, थोडी सेसेस पण राईट करू आपण याला, स्टाईल फर्स्ट जो कंटेनर आहे आपला. ओके मी कंटेनरला सिलेक्ट करतो विथ आयडी कंटेनर, त्याला आपण काय करू डिस्प्ले फ्लेक्स करू. डिस्प्ले फ्लेक्स जस्टिफाय कंटेंट, त्याला आपले सीएसएस चे फॉलो नाही करत आहे. डॉट पीएचपी एक्सटेन्शन आहे ना त्यामुळे तो इश्यू होतोय थोडा.
ठीक आहे, तुम्ही याला नंतर नाही का रो मध्ये घ्या, ते रो मध्ये घ्यायला ते क्लासेस येत नाही, फ्लेक्स बॉक्स ने आपण त्याला करू शकतो, आणि फ्लेक्स रॅपला आहे ना रॅप करा, म्हणजे ते रिस्पॉन्सिव्ह पण होऊन जाईल. ओके, फ्लेक्स बॉक्स ची कन्सेप्ट माहिती आहे तुम्हाला, आपण कशा पद्धतीने करणार आहे ते जस्टिफाय कंटेनर स्पेस बिटवीन करायचं, म्हणजे एका रो मध्ये दिसेल ते. तर असं दिसतंय पण नाही ना, जस्टिफाय कंटेंट कोलन स्पेस परत त्याला एक रूम मध्ये घ्या, ते खूप प्रॉब्लेमॅटिक होईल. ठीक आहे, तुम्ही नंतर त्याला व्यवस्थित स्टाईल करून घ्या, पण या पद्धतीने करायचं आपल्याला काय, परत त्याला सेंटर पण करू शकतो, याला बॉक्स शेड देऊन एक कार्डचा शेप पण देऊ शकतो, खूप काही करू शकतो आपण. ओके, पण मला काय करायचंय, हा डेटा डायनॅमिक करायचा आहे, हा डेटा मला काय करायचा डायनॅमिक करायचा. तर मी कशा पद्धतीने करू शकतो, ओके, तर फर्स्ट एक आय एम जी नावाचा इन्फो नावाचा आपण काय घेतला असोसिएटिव्ह ऍरे घेतला, त्यात एक की काय करायचे मला पास करायचे, राईट ना. तर आपण काय करू, ही की इथे पास करू, त्याची व्हॅल्यू आय एम जी नावाची की, त्यात त्याची ही व्हॅल्यू आली. सेकंड 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 की कोणती आहे आपला नेम, तर त्याचं नेम मी इथे पास करतो आणि त्यात व्हॅल्यू पास करू, रूट्स. त्यानंतर थर्ड त्याची काय प्राइस, ₹500. ओके, ते रुपीज वगैरे आपण लास्टला तिथे लावू शकतो आणि आपलं सिम्बॉल. मला कोणी पण एकाने आन्सर करा, मला हा अरे ना असोसिएटिव्ह अरे मला इथे प्रिंट करायचंय. ओके, हा असोसिएटिव्ह अरे मला इथे प्रिंट करायचंय. बाकी हे दोघं सोडा, याला नंतर मी तुम्हाला व्हाईल लूप मध्ये शिकवेल की किती डेटा आहे त्यानुसार तिथपर्यंत आपण त्याला चालवू शकतो. एकच घेतला सपोज, ओके एकच घेतला, मला याला प्रिंट करायचंय, सांगू शकतो कोणी आन्सर? ठीक आहे, मी ट्राय करतो, आपल्याला फॉरिच लूप घ्यावा लागेल. ओके, तर मी काय करतो, फॉरिच आपला जो लूप आहे, फॉरिच नावाचा जो लूप आहे तो घेतला, त्यात मला फर्स्ट पॅरामीटर काय पास करायचा आहे, आपला अरे. तर आपला डॉलर इन्फो नावाचा अरे, त्याच्या ऍज अ व्हॅल्यू म्हणून आपण त्याला रिसिव्ह करू कशात तरी व्हॅल्यू नावाच्या व्हेरिएबलमध्ये. ओके, त्यानंतर याचं कर्ली ब्रेकेट ओपन झालं आणि क्लोजिंग आपण त्याला डायरेक्ट कुठे करू, लास्टला. त्याची क्लोजिंग काय केली मी, लास्टला केली. तर या एस आर सी अट्रिब्यूटच्या मध्ये माझी काय येईल, व्हॅल्यू येईल. ओके, की अरेची की येईल माझी इथं, मी असं राईट करू शकतो का, पीएचपी इको व्हॅल्यू ऑफ डॉलर व्हॅल्यू ऑफ आय एम जी असं राईट करू शकतो, हे व्हॅलिड आहे, हे व्हॅलिड आहे का? बोलत नाही, माझा आवाज येत नाही का? हॅलो, तर नाही ना, याला काय एरर देतो बघू आपण, सेकंड पण करून घेऊ, तुम्हाला दाखवतो. मग याला तुम्हाला फॉर लूपनी सॉल्व करायचंय. ओके, सेकंड मी घेतला की कोणती आहे नेम, आणि थर्ड प्राइस. ओके, तर हा एरर देईल की वर्क होईल एवढंच सांगा मला. या कोडचा एक स्क्रीनशॉट घ्या. ओके,
आवाज येते आज सगळ्यांना? हो सर। या कोडचा स्क्रीनशॉट घ्या आणि लगेच रन करून बघा, यांनी वर्क होतंय का? मी रन करून नाही दाखवत, यांनी वर्क होतंय का? नाही झालं तर मी तुम्हाला काल फॉर लूप शिकवलंय, फॉर लूपनी 101% होणार आहे, फॉर लूपनी 101% होणार आहे. तर दोन्ही पैकी तुम्हाला बेस्ट वे कोणता वाटतो आणि एरर्स काय आता? ओके, वरती आउटपुट पण राईट करा आणि कमेंट मध्ये तुम्हाला काय काय एरर आले ना तो एरर पण कॉपी करून ते टाका आणि ती फाईल सबमिट करा. टाइम स्टार्ट होतोय आता आणि सेम ऍज इट इज कोड पण कॉपी करून दिला असता, पण मग टॉप थोडस टायपिंगची पण प्रॅक्टिस होईल तुम्हाला. ओके, तुम्हाला 20 मिनिट्स देतो, 20 मिनिट्स मध्ये ट्राय करा. कोडचा स्क्रीनशॉट घेतलाय एवढाच पाहिजे आणि एक ॲरे बनवून घ्या, एसओटी ॲरे. ठीक, याचा घ्या, मी स्क्रोल करतो, ॲरेचा पण घ्या, नाहीतर तो जो ॲरे आहे ना त्याला, ठीक आहे, ॲरेचा पण घेऊन टाक. ओके, तर टाइम आहे 20 मिनिटात तुम्हाला करायचंय, काय एरर येतं आणि काय होतं ते पण सांगा मला. तुम्ही बोलतच नाही हाच ऑप्शन राहिला शेवट आता. ओके, होपसो यात जर काही प्रॉब्लेम असला तर उद्या आपण दुसरा ॲरेस एक टाईप घेणार आहे. फर्स्ट याच्यावरती आपण थोडं क्लॅरिफिकेशन करू, मुलांना काही डाऊट्स असतील सगळ्यांना ते सॉल्व्ह करू, त्यानंतर पुढे आपण जाणार. ओके, चलो एंड करतो. आणि अजून एक, की सगळे हे नाही करत, टास्क सगळ्यांचे येत नाही मला. ओके, सगळ्यांचे टास्क नाही आला त्या हिशोबाने आम्ही प्रोजेक्ट असाइन करणार आहे. जो क्लायंटचा लाईव्ह प्रोजेक्ट असाइन करायचं असतं त्या पद्धतीने आम्ही असाइन करतो. ओके, आणि दोन जणांना स्टायपेंड पण स्टार्ट झाले कंपनीकडनं तुमच्याच बॅचमधले. क्लायंटच्या प्रोजेक्टवरती काम करताय छानपैकी, व्यवस्थित परफॉर्मन्स खूप छान आहे त्यांचा, दोघं पण जॉब करतात. जॉब ते दुसरे म्हणजे आपण काय म्हणतो बॅक ऑफिसच्या याच्यात करता, लेक्चरला नसता कधी कधी, कधी कधी असता आणि जे व्हिडिओज अपलोड करतो ते व्हिडिओज बघून शिकता त्यानंतर ते काम करत आहे. ठीक आहे, चालेल, ट्राय करा तुम्ही पण.